छोट्या पडद्यावरील एक मालिका आई कुठे काय करते ला नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असतं आणि ही मालिका काही ना काही कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि नुकतंच त्यांनी त्यांच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे ती पोस्ट देखील चर्चेत आली आहे. मिलिंद गवळी यांनी त्यांची पत्नी दीपा गवळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले आहे की दीपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यात त्यांच्या स्वभावाचे वर्णन देखील केले आहे आणि त्यांना नशिबवान असल्याचे म्हटले आहे कारण त्यांचा 2 दिवस वाढदिवस साजरा करण्यात येतो. असे का केलं जातं त्यावर सविस्तर वर्णन करत त्यांनी म्हटले आहे की खरं तर तिचा जन्म 10 मेचा आहे पण मग का तिचा वाढदिवस 1 दिवस आधी 9 ला साजरा केला जातो कारण तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे की रंजुताईचा वाढदिवस 9 मेला असतो. मग मोठ्या बहिणी बरोबर या शेंडफळाचा म्हणजेच की दीपाचा पण वाढदिवस त्याच दिवशी साजरा व्हायचा आणि एक वर्षानुवर्ष असंच घडत होतं आणि मग ती स्वतः विसरून गेली की तिचा जन्म 10 मेचा आहे. म्हणूनच यावर्षी मी मुद्दाऊन तिच्या जन्मदिवशी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहो. त्यांनी हे देखील लिहिले आहे की एकाच दिवशी दोघांचं सेलिब्रेशन करण्यापेक्षा 2 वेगळे सेलिब्रेशन करायला काय हरकत आहे किंवा दोन्ही दिवशी ते साजरे करूया. मग जन्मतारखेचा घोळ याबद्दल लिहिताना ते म्हणाले की खूपशा लोकांच्या जन्मतारखेचा घोळ असतो आणि आधीच्या पिढीचा तर खूपच घोळ होता. म्हणजे की त्यांनी आपल्या पुरकर काकांची जन्मतारीख वेगळी आणि शाळेतल्या दाखल्यामध्ये जन्मतारीख वेगळी, शाळेत ऍडमिशनसाठी वय पूर्ण नसत म्हणून तारीख बदलायची पूर्वी एक पद्धत होती असं देखील सांगितलं. तसंच मुलांचं वय जास्त आहे असं दाखवलं जायचं पण नंतर घोळ असा व्हायचा की नोकरीमध्ये ते कमी वय असून सुद्धा ते लवकर रिटायर व्हायचे. बऱ्याचशा लोकांचा जन्मतारखेबरोबर जन्म वेळेचा खूपच घोळ झालेला त्यांनी सांगितला. तसंच चुकीची जन्मवेळ दिल्यामुळे जन्मपत्रिकेमध्ये भलतंच भविष्य लिहिलं जायचं. आताच्या पिढीला तसा घोळ नसावा असं मला वाटतं आणि आता प्रिसाइज अँड एक्झॅक्ट टाइम ऑफ बर्थ दिला जात असावा पण आता कोणी पत्रिका तयार करत असतील का याचीच मला शंका वाटते असंही ते म्हणाले. तर कधी कधी तारखेचे आणि वेळेचे घोळ चांगलेही असतात. डबल सेलिब्रेशन करायला मिळतं तर दीपा तुला 2 वाढदिवसाच्या डबल शुभेच्छा असं त्यांनी म्हटलंय.